विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकूण 7 जिल्ह्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आढावा घेण्यासाठी मी बैठका घेतली आणि त्या 7 जिल्ह्यांमध्ये मी जाऊन आलो। या 7 जिल्ह्यांमध्ये जेव्हा किती बनावट दारूंवरचे केसेस केले याचा जेव्हा मी आढावा घेतला तेव्हा माझे असं लक्षात आलं की स्थानिक बनावट दारू तर आहेत ते प्रमाण अल्प आहे, परंतु गोवा राज्यामधून येणारी जी गोवा बनावटीची दारू आहे ज्याला राज्यामध्ये विक्रीला मनाई आहे ती दारू गोव्यामधून ज्या बॉर्डर्स महाराष्ट्रामध्ये येणार आहेत, म्हणजे एक मेन पुणे बेंगलोर हायवेची आहे, दुसरी कोल्हापूर जिल्ह्यातल्या आंबोली वगैरे घाटातून तिकडून येणारी आहे आणि अगदी आमच्या नगर सोलापूर जिल्ह्यातल्या बॉर्डरवरच्या लोकांनी सुद्धा सांगितलं की व्हाया कोल्हापूर सातारा पुणे नगर या मार्गे अशा पद्धतीची वाहतूक ही गोवा बनावट दारूची होते। या 6-7 जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की याच्या पाठीमागे एक खूप मोठं रॅकेट असावं, त्यामुळे या 6-7 जिल्ह्यातल्या अधीक्षक जे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आहेत ते आणि संबंधित विभागाचे आमचे जे उपायुक्त आहेत DDC आहेत यांना मी सूचना केलेल्या आहेत की गेल्या 2 वर्षात किंवा गेल्या वर्षभरामध्ये अशा पद्धतीनं गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारे तस्करी करणारे किंवा त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट त्या गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रातून विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये कोण आहे याचा या 6-7 जिल्ह्यातल्या SP-ंच्याकडनं मी एक अहवाल मागवलेला आहे। माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की रिपीटेडली म्हणजे परत परत तोच ऑफेन्स जर एखादी व्यक्ती किंवा 2-3 व्यक्तींचा समूह मिळून जर ते करत असतील तर आमच्या पोलिसांच्या मध्ये गृह विभागामध्ये एखादा गुन्हा जर 3-4 व्यक्तींच्या टोळीने एकदा 2-3 केल्याचं साबित झालं तर त्याला मोक्का लावण्याची तरतूद आहे। म्हणून मी आमच्या अधीक्षकांना सांगितलेलं की असं पोलीस जसं मोक्का लावतात तशा सकृत जर चित्र दिसत असेल तर त्याचा प्रस्ताव आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांकडे पाठवा। मी पोलीस महासंचालकांशी त्याच बैठकीमधनं राज्याच्या बोललेलो आहे, कारण योगायोगानं मागची 2.5 वर्ष गृह विभागामध्ये मी राज्यमंत्री असल्यामुळं मला बऱ्याचशा गोष्टी त्यातले माहिती आहे। तर या बाबतीत जर असं मोक्का लावण्यासारखी परिस्थिती थोडीशी जरी निष्पन्न होत असेल तर राज्यामध्ये परक्या राज्यातल्या बनावटीची गोवा बनावटीची विशेष करून दारू आणून राज्यात त्याची तर तस्करी कोणी करत असेल तर त्याला मोक्का लावण्याचा प्रस्ताव माझ्या विभागाच्या विचाराधीन आहे। तुम्ही ED आणि मोक्काचा कसा संदर्भ जोडता आपण हेच मला कळत नाही, थोडं विस्तृत जर आपण प्रश्न विचारला तर मी विस्तृत उत्तर देईन। त्याचं ED च्या कारवाया महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षासाठी पक्षाला वेगळ्या पद्धतीने वापर केला असं एकंदरीत सध्या आरोप केला गेला। आरोपाला उत्तर देणं संदर्भामध्येही तसंच प्रकार होऊ शकतो का? आरोप विरोधकांना करण्याचं त्यांचं कामच आहे। मी कालच कराडमध्ये आपल्याच बांधवांनी मला माध्यमांच्या प्रश्न विचारला की एका राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी कराडमध्ये येऊन वक्तव्य केलं, ED चा गैरवापर होतोय। त्यांना 2 उदाहरण दिली मी, तिसरं उदाहरण द्यायचं राहिलं माझ्याकडनं। 2 त्यांचे मंत्री हे गेली 1.5 वर्ष आतमध्ये आहेत। चुकीची जर ED ची कारवाई असती, शेवटी न्यायालय आहे, आपण न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवतो, न्यायालयाने का मग ती कारवाई रद्दबदल ठरवली नाही, न्यायालयानं का त्यांना जामिनावर सोडलं नाही, आणि तिसरे नेते नुकतेच दोन महिन्यापूर्वी त्यांच्या भेटीला आतमध्ये गेलेले आहेत। त्यामुळे ह्या कारवाया आमच्या म्हणण्यापेक्षा ED च्या जर या ठिकाणी चुकीच्या असत्या, नियमाला धरून नसत्या, तर न्यायालयानं त्याच्यावरती लगेच इंटरफेअर करून त्याच्यामध्ये त्या कारवाया रद्दबदल ठरवल्या असत्या। त्यामुळे कुठेही ED चा वापर, ED तर मुळात केंद्राची एजन्सी आहे, आम्ही राज्य सरकार त्याच्यावर बोलू शकत नाही, पण आम्हाला जी काही थोडंफार माहिती आहे त्याप्रमाणे ED चा कुणी असा राजकीय वापर करत नाही। आणि आपण म्हणाल तर महाराष्ट्रामधल्या तिजोरीचं आर्थिक नुकसान करणारी कुठलीही कृती कुणीही करत असेल तर त्या रोखण्याचे अधिकार हे त्या विभागाला आहेत। त्यामुळे माझा उत्पादन शुल्क विभाग आणि गृह विभाग संयुक्तपणे दारू तस्करी गोव्याची करणार